नमस्कार मंडळी, हा आहे मुंबई गोवा हायवे आणि इथे फुलाची झाडं बघा, मस्त सुंदर लावलेले आहेत. बघा, हे पांढऱ्या रंगाचं फुल आहे आणि हे पिवळ्या रंगाचं, मस्त सुंदर असे झाडं लावले आहेत दोन्ही साईडला आणि सर्व झाडं फुललेली आहेत. त्याला अशा प्रकारची फळं धरतात बिया. हे जर आपण सुकवून पुन्हा जर टाकले ना, अप्रतिम सौंदर्य आहे पहा कोकणाचं. मुंबई गोवा हायवे आणि त्याच्यावरती लावलेली झाडे, पावसाळ्यामध्ये सुंदर अशी फुलं आले त्याला. ते पांढऱ्या रंगाचे आहेत आणि इकडे पिवळ्या रंगाचे, सुंदर असे काळे ढग जमलेत वरती. सगळीकडे हिरवाईने नटलाय निसर्ग आणि सुंदर छान शोभून दिसतोय आपला कोकण. या ठिकाणी पण बघा, ही गुलमोहराची झाड आहेत, सुंदर फुलं आलेत बघा, मस्त सुंदर लावलेत दोन्ही साईडच्या मध्ये रोडच्या, आणि सर्व झाड आता फुललेले आहेत. छोटी छोटी आहेत पण फुलं कधी मस्त आलेत बघा. वाऱ्यावरती अगदी झुलत आहेत.
खारेपाटणच्या अलीकडे नडगिवे गाव लागतं, आणि त्या नडगिवे गावापासून डोंगर माथ्यावरून हा जाणारा रोड, त्या ठिकाणी एक सुंदर असं प्रसिद्ध देवीचं मंदिर आहे, अधिष्ठ देवीचं मंदिर, त्यात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे अधिष्ठ देवीचं मंदिर आहे, त्याच्या पाठीमागून जुना रोड होता पूर्वी, पण आता जो नवीन रोड बनवला त्यावेळी ते मंदिर आहे तसंच ठेवून हा पुढून रोड घेतलेला आहे. पाठीमागनं जो जसा होता तोसुद्धा रोड तसाच ठेवलेला आहे, आणि हा पुढचा नवीन रोड बनवून घेतलेला आहे. नवसाला पावणारे आणि भक्तांच्या हाकेला धावणारे म्हणून या अधिष्ट देवीचं मंदिर इथं प्रसिद्ध आहे. सर्वजण येणारे लोक किंवा जे वाट सुरू आहेत ते इथून अगदी पाय पडून गेल्याशिवाय पुढे जात नाहीत आपल्या प्रवासाला. असे जागृत अधिष्ठ देवीचं मंदिर आहे, आणि त्याचा जीर्णोद्धाराचं आता काम चालू आहे इथे. प्रसन्न अशी मूर्ती आहे देवीची, आणि पाठीमागे जर आपण पाहिलं ना हा पूर्ण दगड आहे, हा पाठीमागे पूर्ण भला मोठा दगड आहे, तो तसाच ठेवून आता त्याच्यामध्ये वरून बांधकाम करत आहे. Thank you.